लेसन फर्स्ट बेसिक इलेक्ट्रिसिटी एंड नेटवर्क थेरम्स। धड़ा पहिला बेसिक इलेक्ट्रिसिटी आणि नेटवर्क थेरम्स। तर या आज आपण यामध्ये सुपरपोजिशन थेरम शिकणार आहोत। सुपरपोजिशन थेरम हा केव्हा वापरतात? जेव्हा सर्किट मध्ये दोन किंवा दोन पेक्षा जास्त बॅटरी असतात, म्हणजे सोर्सेस असतात, तिथं त्यावेळेस सुपरपोजिशन थेरम हा वापरला जातो। आता ही डायग्राम बघा, सर्किट डायग्राम, ह्याच्यामध्ये दोन सोर्सेस आहे, V1 आणि V2। V1 आहे 24 व्होल्ट, 24 व्होल्ट, V2 आहे 9 व्होल्ट। आणि इथे दोन रेझिस्टन्स जोडलेले आहेत, R1 आहे 3 किलो ओहम आणि R2 आहे 6 किलो ओहम। तर आपल्याला इथे फाइंड आउट काय काढायचं आहे, तर पोटेन्शियल डिफरन्स, म्हणजे ह्याच्या अक्रॉस व्होल्टेज, म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस पॉईंट A आणि B आपल्याला काढायचा आहे। तर अशा ठिकाणी आपण कोणता रूल वापरणार आहे, तर सुपरपोझिशनच्या थेरम वरून आपण हे गणित सोडवणार आहोत। हे तर इथे आपल्याला स्टेप प्रमाणे जायचं आहे, स्टेप फर्स्ट, स्टेप सेकंड आणि स्टेप थर्ड, पायरी 1, पायरी 2 आणि पायरी 3। तर पहिल्या पायरीमध्ये काय करायचं आहे, आपल्याला एक कोणताही सोर्स आधी शॉर्ट करायचा आहे। तर इथे आपण V2 हा शॉर्ट करणार आहोत, मेक V2 शॉर्ट। शॉर्ट म्हणजे तो आपल्याला कन्सिडर करायचा नाही, की म्हणजे तो आपल्या सर्किटमध्ये नाहीच आहे असं आपण धरायचंय, आणि एकच सोर्स आहे असं आपण धरायचंय। आणि नंतर फाइंड आउट काय करायचंय, VAB अक्रॉस R2। आता इथे VAB हा आपण असा इथे व्होल्टेज मोजतो, ह्याचा अर्थ काय होतो, आपण इथे व्होल्टेज मोजतो आणि त्याला काय म्हणलेलं आहे, VA, म्हणजे ह्याच्या अक्रॉस जे व्होल्टेज येणार त्याला VA म्हणायचं। आणि दुसऱ्या स्टेपमध्ये काय करायचंय, आता V1 शॉर्ट करायचंय, म्हणजे हा सोर्स आपल्या सर्किटमध्ये नाहीच आहे असं धरायचं आहे, आणि फक्त V2 सोर्स हा इथे आहे। मग तेव्हा आपल्याला परत ह्याच्या अक्रॉस व्होल्टेज काढायचं आहे, AB च्या अक्रॉस, म्हणजेच काय, तर R1 च्या अक्रॉस, आणि त्या व्होल्टेजला काय म्हणलंय, VB। आणि त्याच्यानंतर स्टेप 3 काय, अप्लाइंग सुपरपोजिशन थेरम। मग हे जे दोन व्होल्टेजेस येणार आहेत VA आणि VB, त्यांचं काय करायचं, आपल्याला इथे ऍडिशन करायची, बेरीज करायची आहे। तर आता आपण आधी स्टेप फर्स्ट करू आणि ह्याचं इक्विव्हॅलंट सर्किट आपण इथे काढून घेऊ। तर हे सगळं आपण आधी पुसून घेऊ आणि सर्किट डायग्राम काढू, की ज्यामध्ये आपल्याला V2 काय करायचंय, शॉर्ट करायचंय, म्हणजे इथे V2 दाखवायचं नाहीये, फक्त V1 दाखवायचं आहे आणि सर्किट काढायचं आहे। प्लस मायनस V1 इक्वल टू 24 व्होल्ट, R1 इक्वल टू 3 किलो ओहम आणि R2 इक्वल टू 6 किलो ओहम। आणि हा सोर्स आहे इथला, तो आपल्याला दाखवायचा नाहीये, असं सर्किट इथे जोडून घ्यायचंय, हे पूर्ण जोडायचंय असं। आणि इथे टर्मिनल A आणि टर्मिनल B दाखवायचंय, A आणि B। आता ह्याच इक्विव्हॅलंट सर्किट आपण कसं काढणार आहेत, अजून सोपं सर्किट आपण काढणार। तर प्लस टर्मिनल आधी घेऊ, इथे प्लस घेतला, हा प्लस V1 इक्वल टू 24 व्होल्ट, त्याच्यानंतर R1, त्याच्यानंतर R2 R1 आहे 3 किलो ओहम, R2 आहे 6 किलो ओहम। इथे टर्मिनल A येतो, ह्या दोन्हींच्या मध्ये A, म्हणजे हा इथे आला, आणि इथे B, A आणि B। आता त्याच्यानंतर आपल्याला करंट फ्लो किती येते बघायचं, सर्किटमध्ये करंट किती फ्लो होतो ते काढायचंय। तर त्यासाठी आपल्याला सर्किटमध्ये रेझिस्टन्स किती जोडले ह्याचा विचार करावा लागतो, आणि व्होल्टेज किती अप्लाय केले। तर इथं आपण किती व्होल्टेज अप्लाय केले, 24 व्होल्ट, आणि रेझिस्टन्स R1 आणि R2 हे कसे आहेत, सिरीजमध्ये आहेत, त्याच्यामुळे इथे दोन्ही रेझिस्टन्सची बेरीज होणार आहे, R1 प्लस R2, म्हणजेच 3 प्लस 6 इक्वल टू 9 किलो व्होल्ट, R इक्वल टू 3 किलो प्लस 6 किलो इक्वल टू 9 किलो, म्हणजेच 9 × 10³ ओहम। इथे किलो ओहमचं आपण ओहम मध्ये कन्वर्शन केलं। आता करंट काढायचा आहे, I इक्वल टू V/R, मग V किती आहे, 24, आणि R किती आहे, 9 × 10³, म्हणजेच 8/3 × 10⁻³ एम्पियर। मग करंट आहे 8/3 × 10⁻³ एम्पियर।
आता आपण करंट काढला, त्याच्यानंतर आपल्याला रेझिस्टन्स आर टू च्या अक्रॉस म्हणजे टर्मिनल ए आणि बी च्या अक्रॉस आपल्याला काय काढायचंय, पोटेन्शियल डिफरन्स काढायचा आहे. नाउ व्ही ए, व्ही ए म्हणजेच काय, व्ही आर टू, व्होल्टेज अक्रॉस आर टू मीन्स व्ही ए, आय इंटू आर, आय इंटू आर, आय किती आहे 8/3 × 10⁻³, आणि आर रेझिस्टन्स किती आहे 9 × 10�³, 9 × 10�³ हे कटून जातील आणि 3 × 3 = 9, 8 × 3. इथं हा रेझिस्टन्स आर टू आहे, आपण व्होल्टेज आर टू च्या अक्रॉस काढतोय म्हणजे इथे 6 आहे, 3 × 2 = 6, 8 × 2 = 16 volt, देअरफोर व्ही ए इक्वल टू 16 volt. मग आता आपण व्ही ए काढलेला आहे 16 volt, आता आपल्याला व्ही बी काढायचा आहे. आता सेकंड स्टेप, मेक व्ही वन शॉर्ट अँड फाइंड व्ही ए बी आय क्रॉस आर वन से व्ही बी. आता ह्याच्यानंतर आपल्याला व्ही वन शॉर्ट करायचा आहे, म्हणजे हा सोर्स आपण सर्किटमध्ये दाखवणार नाहीत, फक्त हा आपल्याला सोर्स दाखवायचा आहे. आणि ह्याच्या आयक्रॉस म्हणजे आर वन च्या आयक्रॉस आपल्याला व्होल्टेज काढायचंय, आर वन च्या आयक्रॉस म्हणजेच ए आणि बी च्या आयक्रॉस आपल्याला व्होल्टेज निघणार आहे. इथे आपण आर टू च्या आयक्रॉस काढलं, इथे आपल्याला आर वन च्या आयक्रॉस काढायचंय, आणि हा सोर्स शॉर्ट करायचा, म्हणजे हा सोर्स आपण सर्किटमध्ये घेणार नाहीयेत. आता ह्याला आपण इक्विव्हॅलंट सर्किट काढू. व्ही वन आपल्याला दाखवायचा नाही, शॉर्ट करायचा आहे, आर वन दाखवायचा आहे, आर वन दाखवला, मग आर टू दाखवला, मग व्ही टू दाखवायचा आहे, मग मायनस प्लस, मायनस प्लस, व्ही टू इक्वल टू 9 volt, आणि हे असं जोडून टाकायचंय. इथे टर्मिनल एक, टर्मिनल बी, ए आणि बी, आर वन आहे 3 kΩ, आर टू आहे 6 kΩ. आता आपल्याला इक्विव्हॅलंट सर्किट काढायचंय. निगेटिव्ह पासून पहिल्यांदा आर टू येतो, निगेटिव्ह टर्मिनल पासून, मायनस 9 volt, व्ही टू इक्वल टू, इथून आपल्याला आधी आर टू लिहायचा आहे, नंतर येणार आहे आर वन, हा आर वन, आणि इथे टर्मिनल ए येणार आहे, इथे बी येणार आहे, आर टू आहे 6 kΩ, आर वन आहे 3 kΩ. करंट फ्लोईंग थ्रू सर्किट, आय इक्वल टू व्ही डिवायडेड बाय आर, व्ही डिवायडेड बाय आर वन प्लस आर टू. इथे व्होल्टेज किती आहे बॅटरीच, 9 - 9, आणि आर वन प्लस आर टू 9 kΩ. मग आय इक्वल टू -1 × 10⁻³, -3 A. इथे किलो ओहमचं ओहम केलं तेव्हा आपण 9 × 3 धरतो, 9 × 3 Ω. मग आता आपल्याला करंट माहिती आहे, व्होल्टेज माहिती आहे, आता ह्याच्या अक्रॉस आपल्याला व्होल्टेज काढायचंय, याच्या अक्रॉस व्ही बी, व्ही बी इक्वल टू व्ही आर वन आय इंटू, आता इथे आर वन घ्यायचंय लक्षात ठेवा, -1 × 10⁻³, आणि आर वन आहे 3 × 10⁻³ हे किलो ओहम आहे, इथे आपण ओहम घेतले म्हणजे -3 volt. व्ही बी किती आला, -3 volt, हे दोन्ही कटतील. मग व्ही आहे 16 volt, व्ही बी आहे -3 volt. आता तिसरी स्टेप, व्होल्टेज अक्रॉस टर्मिनल ए अँड बी इज इक्वल टू व्ही ए प्लस व्ही बी. व्ही ए किती आहे 16 volt, व्ही बी किती आहे -3 volt, म्हणजेच 16 - 3 = 13 volt. व्होल्टेज अक्रॉस किंवा पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस पॉइंट ए अँड बी इज इक्वल टू 13 volt. आन्सर.
पोटेंशियल डिफरेंस अक्रॉस पॉइंट ए एंड बी इज इक्वल टू 13 वोल्ट। तो सुपरपोजिशन थेरम हा कॉम्प्लेक्स सर्किट मध्ये वापरतात। व्हेन नेटवर्क इज कॉम्प्लेक्स एंड कंटेन्स मेनी सोर्सेस देन नेटवर्क थेरम्स आर व्हेरी इम्पॉर्टंट। सुपरपोजिशन सजेस्ट दैट कैलक्युलेट इफेक्ट ऑफ वन सोर्स एट अ टाइम एंड देन सुपर इम्पोज द रिजल्ट ऑफ अदर सोर्स। द स्टेटमेंट इन अ नेटवर्क कंटेनिंग टू और मोर सोर्सेस द करंट और वोल्टेज फॉर एनी कॉम्पोनंट इज द अल्जेब्रिक सम ऑफ द रिजल्ट्स प्रोड्यूस्ड बाय ईच सोर्स एक्टिंग इंडिविजुअल सोर्स।